प्रत्येकाचं स्वप्न असतं स्वतःचं एक प्रशस्त घर असावं. तुमचं हेच स्वप्न पूर्ण करताय समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स. समृद्धी बिल्डर आणि डेव्हलपर घेऊन येत आहे 11.99 लाखात घर. आमची वैशिष्ट्ये आहेत दर्जेदार गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक बांधकाम. बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 80% पर्यंत लोन. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2,67,000 सबसिडी. तर ग्रुप बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना विशेष सुविधा व सवलत. आमचा पत्ता आहे समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स, सेंट्रल स्कूल जवळ, पॉवर हाऊस रोड, विटा. नमस्कार, मी ऐश्वर्या भालेराव, वज्रधारी न्यूज मध्ये आपलं स्वागत. सांगली जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा तीव्र. सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी निवडणुकीच्या मंडपात मग्न. सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागात दुष्काळाचे संकट तीव्र झाले. लोकांना प्यायला पाणी नाही तर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक बिकट होत चाललाय. त्यामुळे पशुधन धोक्यात येण्याचे चिन्ह दिसू लागले. खानापूर तालुक्याचा पूर्व भाग, तासगाव तालुक्याचा पूर्व आणि दक्षिण भाग, तसेच जत, कवठे महंकाळ, आटपाडी व मिरज तालुक्यात दुष्काळाच्या झळांनी नागरिक त्रस्त झालेत. सरकार आणि लोकप्रतिनिधी अजूनही निवडणुकीच्या मांडवात आहेत. 176 गावे दुष्काळी म्हणून जाहीर केली गेली आहेत, पण अवघ्या 5 ठिकाणीच चारा छावण्या चालू केल्या आहेत. अनेक ठिकाणी चारा छावण्यांची व वाढीव टँकर फेऱ्यांची गरज आहे, पण लोकप्रतिनिधीच सुंब आहे. त्यामुळे प्रशासन तरी काय करणार? प्रशासकीय पातळीवर सरकारच्या नौटंकीला अधिकारी वैतागलेत. केवळ पाहणीचे अभ्यास दौऱ्याचे फार्स सुरू आहेत. दुष्काळावर कायमस्वरूपी उपाय करण्याची सरकारची मानसिकता अजिबात दिसून येत नाही. दरवेळी दुष्काळ पडला की दुष्काळी पर्यटनाला ऊत येतो. वरिष्ठ अधिकारी मंत्री दौऱ्यावर येतात आणि दुष्काळी पाहणीची नौटंकी करून जातात. त्याच्या पलीकडे फारसे काही होत नाही. शासन स्तरावर अशी अनास्था असताना या दुष्काळी भागातले बहुतेक लोकप्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या वरातीत व्यस्त आहेत. त्यातून अजून पुरते बाहेर पडल्याचे दिसत नाही. तोवर विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्यात, त्यामुळे या मांडवातून त्या मांडवात जाण्यासाठी ते आतुर झालेत. दुष्काळी संकटांचे कोणालाच पडल्याचे दिसत नाही. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद.